नमस्कार, आज आपण पाहणार आहोत कुसळाच्या भेंडीची भाजी। ही आहे कुसळाची भेंडी। तर ही आता आपण व्यवस्थित सोलून घेणार आहोत। मी अशी एका बाजूने कट मारलेला आहे आणि भेंडीचे दोन भाग करून घेणार आहे आणि यातील दाणे आणि मधला भाग हा आपण काढून घ्यायचा आहे। भेंडी जर कोवळी असेल तर मधला भाग अखंड काढून घ्यायचा आहे, तो पण फार चविष्ट लागतो। तर चला तर सोलून घेऊया भेंडी। भेंडी वेगवेगळ्या प्रकारे सोलली जाते, तर ह्या त्यातला हा एक प्रकार आहे। भेंडी जून असेल तर त्यातली फक्त दाणेच बाजूला काढून घ्यायचे आहेत। ही जून भेंडी आहे, तर यातले मी भेंडीचे बी बाजूला काढून घेत आहे। दुसरा प्रकार म्हणजे आपण फक्त साल काढून घ्यायचे आहे। साल काढून घेतल्यानंतर आपण यातल्या आपण बिया सेपरेट करून घेणार आहोत। ही पहा, ही भेंडी कोवळी आहे। याचा आपण वरचा भाग म्हणजे साल काढून घ्यायची आहे आणि आतला भाग आहे तसा करी बनवण्यासाठी घ्यायचा आहे। बघा, आपले भेंडी सोलून झालेली आहे। कोवळ्या भेंडींचे मी फक्त साल काढून घेतलेली आहे, आतला भाग आहे तसाच ठेवलेला आहे। तर चला तर बनवूया आपण त्याचा मसाला। मी इथे 6 ते 7 लसूण पाकळ्या आहे, हिरव्या मिरच्या आणि ओलं खोबरं नीट बारीक करून घेणार आहे। हा आहे ओल्या खोबऱ्याचा किस। चला तर करीसाठी सुरुवात करूया। मी एक कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल ऍड करायचं आहे। यामध्ये जिरे ऍड करायचे आहेत, जिरे तडतडून द्यायचे आहेत। आता जिऱ्यामध्ये आपण भेंडीचं बी आणि सोललेल्या भेंड्या टाकणार आहोत आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनटं आपण परतून घेणार आहोत। परतून झाल्यानंतर यामध्ये आपण लसूण खोबरं आणि हिरव्या मिरच्यांचं जे वाटण केलेलं आहे ते ॲड करणार आहोत। वाटण नीट भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 वाट्या पाणी ॲड करायचं आहे। भेंडी ही पटकन शिजून होते, जास्त वेळ आपण शिजून घेणार नाही आहे। तर चला मग पाणी ॲड करून आपण 1-2 मिनिटं येऊन देऊया। यामध्ये मी 1/2 चमचा तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे आणि हे सर्व वाटण आणि भेंडीसोबतच्या दाण्यांसोबत भाजून घेणार आहे। पाणी ॲड करून छान उकळी मारून घ्यायची आहे आणि 5 ते 10 मिनिटं उकळी येऊन गेल्यानंतर एकदा चेक करायचं आहे की आपली भेंडीचे दाणे शिजलेले आहेत का।
एक उकळी येऊन गेल्यानंतर मी इथे शेंगदाण्याचं कूट ऍड करणार आहे. पाच ते सात मिनिटांनी गॅस बंद करायचा आहे. आता आपली कुसळ्याच्या भेंडीची रस्सा भाजी तयार झालेली आहे. कशी वाटली रेसिपी हे सांगायला विसरू नका. थँक यू.